एका गावामध्ये एक शिरप्या नावाचा मेंढपाळ राहत होता. त्याला एकुलता एक मुलगा होता. त्याचं नाव होतं सदू. एकुलता एक असल्यामुळे सदू वडिलांचा फार लाडका होता. पण वडिलांच्या भाजी लाडामुळेच तो थोडा बिघडलाही होता. दिवसभर उन्हाडक्या करण्यातच तो आपला वेळ वाया घालवत असे. वडिलांबरोबर मेंढ्या राखायला जाणं सदूला अजिबात आवडत नसे आणि लाडका असल्यामुळे वडीलही त्याला कधी बळजबरी करत नसत. पण एक दिवस असा आला की शिरपाला 3 दिवसासाठी बाहेर गावी जावं लागणार होत. त्यामुळे तो सदूला म्हणाला, ये बघ साध्या, 3 दिवसासाठी मी तालुक्याच्या गावाला जातोया. ये 3 दिवस तुलाच मेंढर घेऊन जावं लागणार आहे. मेंढरांवरती नीट लक्ष ठेवायचं बर का. जंगली जनावर दबा धरून हल्ला करतात. जर जनावर दिसलं की लगेच ओरडून गाव गोळा करायचा. आलं का देणार हा. सदून नाईलाजानच होकार अर्थी मान हलवली. ठरलेल्या वेळी सदू मेंढ्यांना घेऊन माळ रानावर गेला. मेंढ्या गवत खाण्यात मग्न होत्या. सदू बाजूला झाडावर बसला होता. उन्हाळक्या करणाऱ्या सदूला असं चुपचाप बसून राहायचा भारी कंटाळा आला. तेव्हा त्याला आपल्या वडिलांनी सांगितलेली गोष्ट आठवली. आणि एक गोष्ट ध्यानात ठेव बर का. जंगली जनावर आलं की लगेच ओरडून गाव गोळा करायचा. आपण ओरडल्यावर लोक खरंच गोळा होतात का हे पाहायची सदूला इच्छा झाली आणि म्हणून तो जोर जोरात ओरडायला लागला. लांडगा आला रे, लांडगा आला रे, लांडगा आला रे, लांडगा आला रे. त्याबरोबर सगळे गावकरी हातातली आपली कामं टाकून काठ्या घेऊन सदूकडे धावले. लांडग्याला पळवून लावण्यासाठी काही जण भांडी बडवत आले. हे सगळं पाहून सदू पोट धरून हसायला लागला. सदूला हसताना पाहून एक गावकरी म्हणाला, काय रे पोरा, कुठे आहे लांडगा. सदू म्हणाला, लांडगा बिंगा कुणी आलेलं नाही. मी तुमची परीक्षा घेत होतो. म्या ओरडल्यावर तुम्ही येता का नाय ते म्या पाहत होतो. सदूच्या या वागण्याचा गावकऱ्यांना फार राग आला. पुन्हा असं न वागण्याचा सल्ला देऊन गावकरी निघून गेले. दुसऱ्या दिवशी पुन्हा मेंढ्यांना चरण्यासाठी सोडून सदू झाडावर बसला. आज पुन्हा गावकऱ्यांची गंमत करायची त्याला लहर आली आणि तो पुन्हा मोठमोठ्यानं ओरडायला लागला. लांडगा आला रे, लांडगा आला रे. त्याबरोबर पुन्हा सगळे गावकरी गोळा झाले. सदू पुन्हा हसायला लागला. त्यामुळे गावकरी भारी रागावले. अरे सद्या, असं खोटं बोलून कशा पाय आमचा येळ वाया घालवतोस. अरे आशानं जेव्हा खरोखर लांडगा येईल ना तेव्हा कोण बी यायचं नाही बघ तुझ्या मदतीला. गावकऱ्यांनी एवढी समज देऊन सुद्धा सदूवर त्याचा काहीच परिणाम झाला नाही. लांडगा आला रे, लांडगा आला रे. अरे ते पोरग परत गंमत करत असेल आपली. तू गप काम कर, चल. आपण लांडगा आला रे असं ओरडून सुद्धा लोक का बरं आले नाहीत या विचारानं सदूला आता झोप येईना. त्यानं विचार केला, आपण रोज रोज लांडग्यावरूनच फसवतो त्यामुळे लोक हुशार झाले असावेत. उद्या आपण वेगळी गंमत करू. लांडग्याऐवजी वाघाचं नाव घेऊ म्हणजे तरी लोक नक्की फसतील. ठरवल्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी सदू ओरडायला लागला, वाघ आला रे, वाघ, वाघ आला रे, वाघ आला रे, वाघ. त्याबरोबर सगळे गावकरी काठ्या घेऊन भांडी वाजवत पुन्हा मदतीला धावून आले आणि सदूला हसताना पाहून अतिशय रागावले. आता यापुढे या खोटारड्याच्या मदतीला कोणीही यायचं नाही असं ठरवून ते तिथून निघून गेले. गावकऱ्यांना पुन्हा फसवण्यात यशस्वी झाल्याचा भाजील आनंद सदूच्या चेहऱ्यावर दिसत होता. मेंढ्या
एकाएकी का ओरडायला लागल्या हे पाहण्यासाठी सदून आपली मान वळवली आणि भीतीनं त्याची दाखीळच बसली. कारण त्याच्या समोरून खरोखरच एक वाघ त्याच्या मेंढराला घेऊन जात होता. सदू आता चांगलाच घाबरला. तो मोठ मोठ्यानं ओरडायला लागला, धावा धावा वाचवा वाघ आला रे, अरे धावा रे वाघ आला. पण सदूच्या खोट बोलण्याला वैतागलेले कोणीही गावकरी त्याच्या मदतीला आलेच नाही. सदूला आपल्या खोट बोलण्याची चांगली शिक्षा मिळाली होती. तेव्हा पाहिलं ना मुलांनो, खोट बोलण्यानं नेहमी आपलंच नुकसान होत. बाबा.